आज गोष्ट सांगतोय थेट 18व्या शतकातली. एक मनुष्य आपल्या घराच्या छतावर पतंग उडवत होता. तेवढ्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानं हातातल्या मांज्याच्या शेवटच्या टोकाला चावी बांधली होती. अचानक आकाशात वीज गडाळली आणि चावीतून ठिणग्या उडू लागल्या. ही वीज जीवघेणी ठरू शकते हे पतंग उडवणाऱ्याला ठाऊक होतं. करंट बसण्यापासून सावधगिरी बाळगत जीव धोक्यात घालून पतंग उडवणारा मनुष्य कुणी ऐरागेरा पतंगवाज नव्हता. ते होते ज्यांचा फोटो आज तुम्ही 100 डॉलरवर बघताय, ते जगातले एक महान संशोधक बेंजामिन फ्रँकलिन. त्यांच्या या पतंगबाजीच्या प्रयोगामुळं आज आपण करंट आणि त्यापासूनचा बचाव याबाबत जाणतोय. यानंतर त्यांनी उंच इमारतीवर कोसळणाऱ्या विजेचा प्रवाह रोखण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या लाइटनिंग रॉडचाही शोध लावला. बायफोकल चष्मा आणि गाडी किती किलोमीटर चालली हे बघायचं ओडोमीटर यांचे जनकही तेच. मेणबत्ती आणि साबणाचा व्यापारी असलेल्या जोसिया फ्रँकलिनच्या 2 बायकांपैकी एकीचं मूल आणि 15 भावंडांमधले एक असलेले बेंजामिन लहानपणापासूनच ज्ञानपिपासू होते. बोस्टनच्या एका लॅटिन शाळेत शिकत असतानाच कुतूहलापोटी त्यांनी आपल्या बाबाच्या कारखान्यात हजेरी लावणं सुरू केलं. शाळेतल्या 4 भिंतीत सामावणं शकणाऱ्या त्यांच्या कल्पनांची उड्डाणं इथे वेग घ्यायची. इथंच त्यांना कामात झोकून देणं, पुस्तकापलीकडे विचार करणं आणि तो प्रत्यक्ष राबवणं या गोष्टींची सवय लागली. वयाच्या केवळ 12व्या वर्षी त्यांनी आपल्या मोठ्या भावासोबत छपाईचा कारखाना सुरू केला. भाऊ जरा 63 असल्यानं तसंही त्यांचं जमत नव्हतं, पण यापेक्षा फ्रँकलिनला काहीतरी कौशल्य आत्मसात करणं महत्वाचं वाटत होतं. त्यामुळे वैयक्तिक मतभेदांकडे कानाडोळा करत त्यांनी छपाई उद्योगातले बारकावे सहज शिकून घेतले. भाऊ काही सुधारला नाहीच, म्हणून शेवटी त्यांनी आपला मुक्काम तिथनं हलवत जॉन रीड नामक एका व्यक्तीकडे भाडे करू म्हणून राहायला सुरुवात केली. आणि एकदम से वक्त बदल गया, जज्बात बदल गए, जिंदगी बदल गई. ते चक्क घरमालकाची मुलगी देबोराच्या प्रेमात पडली. देबोराला देखील ते आवडले आणि काही मोरपंखी दिवसानंतर दोघं विवाहबद्ध होत वेगळ्या घरी राहायला गेले. पण आरशेपरशाप्रमाणेच काही महिन्यातच त्यांची भांडणं होऊ लागली आणि आरशी अर्थात देबोरा तिच्या माहेरी परतली. ते दोघं विभक्त झाले. काही कालावधी लोटल्यानंतर थोडी परिपक्वता आली आणि त्यांनी पुन्हा थोडा समंजस विचार केला आणि पुन्हा एकदा एकमेकांशी सागरसंगीत लग्नही केलं. लग्नानंतर त्यांनी आपला मुक्काम फिलाडेल्फियाला हलवला आणि प्रारंभी तिथल्या एका स्थानिक छपाई कारखानदारासोबत काम सुरू केलं. त्यांचा प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावत राहिला. काही दिवसातच त्यांनी पेनसिल्वेनिया इथला स्वतःचा छापखाना सुरू करत पेनसिल्वेनिया गॅझेटची मुहूर्तमेढ रोडली. एवढंच नाही तर फिलाडेल्फियातून निघत असलेल्या एका वृत्तपत्राचं संपादनही केलं. पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. फ्रँकलिननं अनेक वर्ष ब्रिटिश शासित टपाल विभागात काम केलं, ज्यामुळे त्यांना अमेरिकन दूरसंचार प्रणालीचा पाया रस्ता आला. फ्रँकलिननी जगाला रेफ्रिजरेशनचा सिद्धांत दिला. यावरूनच पुढे शीतपेटी आणि वातानुकूलित यंत्र अर्थात फ्रीज आणि एसीचा शोध लागला. हा संशोधक केवळ पुस्तकी किडा किंवा आत्ममग्न विचारवंत नव्हता, तर तो प्रचंड चांगला कानसेनही होता. याच छंदातून त्यांनी ग्लास हार्मोनिका या वाद्याची निर्मिती केली आणि त्यांचं हेच संशोधन त्यांना नेहमीच सर्वाधिक प्रिय राहिलं. बरं, ते नुसते मनस्वी कलाप्रेमी नव्हते, तर तितकेच उत्कृष्ट बुद्धिबळपटूही होते. त्यांचा खेळ इतक्या वर्षा श्रेणीचा असायचा की पूर्णवेळ किंवा व्यावसायिक खेळाडू नसतानाही त्यांना सुप्रसिद्ध अमेरिकन चेस हॉल ऑफ फेममध्ये निवडलं गेलं होतं. या अफाट माणसाचा परी केवळ वैयक्तिक आवडीनिवडी, छंद किंवा थेट प्रयोग संशोधन एवढाच नव्हता, त्यांचा लोकसंख्येवर गाढा अभ्यास होता. याच अभ्यासावर आधारभूत सिद्धांतावर ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी स्थानिक शासनासाठी अनेक धोरणं आखली. या लोकोत्तर माणसानं जे काही मूलभूत संशोधन केलं त्यातल्या एकाचंही कधी पेटंट घेतलं नाही. उलट पक्षी आपली संशोधनं ही सुलभ आणि लोकोपयोगी असावीत याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असायचा. एकदा असंच कुणीतरी फ्रँकलिनकडे $20 उधार मागितले. त्यांनी अर्थातच तत्काळ मदत म्हणून ते देऊन टाकले आणि जेव्हा तो माणूस पैसे परत द्यायला आला तेव्हा फ्रँकलिननं ते परत न घेता त्याच्याकडून दुसऱ्या गरजवंताला मदत करण्याचं वचन घेतलं आणि त्याची परतफेड घेताना त्याच्याकडून पैशाऐवजी हेच वचन घ्यावं असंही सुचवलं. असं म्हणतात त्यांनी सुरू केलेली ही माणुसकीची साखळी आजही जगात कुठेतरी सुरूच आहे. अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर एका दैदिप्यमान घटना म्हणून ज्या बोस्टन टी पार्टीचा उल्लेख केला जातो
त्या घटनेलाही त्यांनी मानवतेविरुद्ध मानत ईस्ट इंडिया कंपनीला आपण याची परतफेड करायला पाहिजे अशी निष्पक्ष भूमिका मांडली. वैयक्तिक आयुष्यातही फ्रँकलिन हीच तत्वे घेऊन जगले. तत्कालीन अमेरिकेत गुलाम बाळगणं प्रतिष्ठेचं लक्षण होतं, परंतु फ्रँकलिननं आपल्या हयातीतच घरातल्या दोन्ही गुलामांना कायमचं मुक्त केलं. एवढंच नाही तर आपल्या मुलांसाठी मृत्यूपत्रात गुलाम बाळगले नाही तरच संपत्तीत वारसा हक्क मिळेल अशी अट घालून ठेवली. फ्रँकलिननं आयुष्यभर भांडवलशाही, त्यातून आलेलं संशोधन आणि त्यातून मिळणारा चंगळवादी फायदा याला तात्विक विरोध केला. पण आज जगातला सर्वाधिक भांडवलवादी असलेल्या त्यांच्या या देशानं चंगळवादाचं प्रतीक असलेल्या त्यांच्या चलनावर त्यांचा फोटो छापलाय. राजकारणात प्रतीकांचा वापर फक्त आपल्याकडेच होतो असं नाही, आयरनी इज एव्हरीवेअर. अमेरिकन राजकारणात समाजकारणातही फ्रँकलिन तितक्याच सहजतेने आणि तेवढ्याच तत्वनिष्ठेने वावरले. काँग्रेसचं सभासदत्व असेल, फ्रान्स आणि स्वीडनमधलं आयुक्तपद असेल, अमेरिकेचा पहिला पोस्टमास्टर जनरल बनणं असेल, प्रत्येक पद त्यांनी कौशल्यपूर्वक आणि तन्मयतेने सांभाळलं, ज्यासाठी त्यांना जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यानंतर दुसरं सन्मानस्थान देण्यात येऊन फादर ऑफ अमेरिकेच्या श्रेणीत गौरवान्वित करण्यात आलं. अनेक राजकारणी समाजकारणी नेते झालेत आहेत आणि होतील, अगदी विचारवंत शास्त्रज्ञ वैज्ञानिकही झालेत आहेत आणि होतील, पण या सगळ्यांचंच बेमालून मिश्रण असणारं आणि मानवी कल्याण या उदात्त भावनेनं आयुष्यभर कार्यरत असणारं बेंजामिन फ्रँकलिन यांच्यासारखं एकमेव अद्वितीय व्यक्तित्व होणे नाही. 1750 साली आजच्याच दिवशी विजय संदर्भातील प्रयोग त्यांनी केला होता त्यानिमित्तानं सहज.